अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। येणाऱ्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी करण्यासाठी जामनेर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन शहरातील भगीरथीबाई मंगल कार्यालयामध्ये आज करण्यात आले होते। या प्रसंगी युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संग्राम पोते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकांना संधी देणार असल्याने जामनेर विधानसभेसाठी युवकांनी जोरदार तयारी करावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष संग्राम पोते पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले। याबरोबरच त्यांच्या हस्ते जामनेर महाविद्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या नाम फलकाचे सुद्धा अनावरण करण्यात आले। कॅबिनेट मंत्री जलसंपदा आणि आरोग्य खातं तुमच्याकडे, तरी दुर्दशा आपल्या तालुक्यातील राजभाऊंनी भाषेला सांगितलं, प्राथमिक रुग्णालयांमध्ये नाही, उपकेंद्रांमध्ये नाही, ही शोकांतिका या तालुक्यातली। प्राथमिक उपचाराला सुद्धा खासगी दवाखान्यांमध्ये गोर गरीब समाजातल्या रांजलेल्या रांजलेल्या घटकांना जावं लागतंय आणि तिथे पैसे मोजावं लागतंय। उगीच जा मारायचा इतक्या लाखाचा शिबिर इतक्या भिन्न त्यांच्या भाषणांची जर फेरीज करा तुम्ही आता विधानसभेच्या मागणी नाही दिले की मी इतके शिबिरं घेतले तालुक्यात, इतके पेशंट रिपेअर केले, अहो कुठं एक फेरी जर मारली तर तालुक्याच्या लोकसंख्येपेक्षा मी जास्त लोकसंख्या होती। जसे केंद्रातले लोक त्यांचे नेते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आकडे प्रत्येकाच्या खात्यामध्ये सांगतात, त्याच पद्धतीने गल्ली बोळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत ही भाजपची पिल्लावट, हे भाजपचे स्वतःचे भाट, तेच काम दिवसभर करतात, कुठेही फरक पडत नाही, आकड्यांमध्ये फरक पडतो। एकदा आपले विरोधी पक्ष नेते सभागृहात बोलले होते कडवली साहेबांना, आठवत असेल तुम्हाला, आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब, की तुमचा कथन गतीचा काहीतरी जवळचा संबंध दिसतो, कायम तुम्ही अधिवेशनामध्ये आकड्यांमध्ये बोलत असतात, अशा पद्धतीची फूट जुळा या करणारी मंडळी आता यंदा कोणी फसणार नाही, फसवून देणार नाही, आणि आपणही जागृत राहू। येणारा वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्या नेत्यांचा, मग शरद चंद्रजी पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा एक खंबीर नेतृत्व आपल्या राज्याचं आहे, या सगळ्यांचा विचार, या सगळ्यांनी केलेले कामं, प्रत्येक घटकासाठी उभं केलेलं काम, जे राज्य आपल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली कार्यरत होतं, सरकारमध्ये होतं, तेव्हा राज्य विभागाने काम केलं, या युती सरकारने 4 वर्षामध्ये ते राज्य आडवं करण्याचं काम केलेलं आहे, आणि देशामध्ये प्रत्येक विभागात विभाग घ्या खेळण्याच्या स्पर्धकांमध्ये सुद्धा आपलं राज्य 7व्या 8व्या नंबरपासून तर 4व्या राज्यापर्यंत आपला आता नंबर काही काही विभागात लागतोय, हे फार खेदानी सांगावं लागतं। नाही तर महाराष्ट्र असं राज्य होतं की त्यांनी जो निर्णय घेतला, जो लोकहिताचा निर्णय घेतला, रडलेल्या गांधीजींसाठी निर्णय घेतला, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय इतर राज्य सुद्धा अंमलबजावणी आणि विचारात घेऊन अंमलबजावणी करताना आपल्याला दिसत होते। आपल्या सगळ्यांना थोडंफार काही वाटलं पाहिजे की आज देशामध्ये छोटे छोटे पक्ष निघत आहेत, चेन्नईमध्ये डीएमके आणि जयललिताचा मुख्यमंत्री होतो, आंध्रमध्ये चंद्रबाबूंचा मुख्यमंत्री होतो, अहो आपल्या साहेबांनी देशाचं नेतृत्व करावं, इतके मोठ्या उंचीचं नेतृत्व आपल्याजवळ असताना त्यांच्या विचाराला मुख्यमंत्री महाराष्ट्र देऊ शकत नाही, ही आमच्या राज्याची गोष्ट आहे। मित्र भाजपवाले इतके बेशर्मी आहे, त्यांना किती बोला काही बोला, त्यांची वेळ मारून देण्यासाठी दिलखुलास कुठं बोलत असतात आणि वेळ मारून येत असतात। कर्जमाफी नको, कर्जमाफीची सवय लोकांना लागली म्हणे तर लोक अशी बनून जातील आणि लोकांना या सवयी घातक ठरतील, अशी भाजपची मंडळी काही काही गावांमध्ये सांगून राहील। बोंडाळीचे पैसे नाही, म्हणजे बोलायची बात आणि बोलायची कडी, फडवणीसांची पंगत जेवल्यावर खरी असं सगळ्यांनी समजा। गावापर्यंत 2-2, 3-3 खात्यांवर थोडेफार पैसे पाठवून द्यायचे,
पोटाळीच्या 38,000 घोषणा झाली. नागपूरच्या अधिवेशनात 2 दिवसांनी 30,000 आले. प्रत्यक्ष खात्यावर 6,005,000 रुपये आले. खरं आहे का? पुढे ज्यांच्या खात्यावर आले त्यांनी आश्वासन सांगा आणि प्रत्येक ठिकाणी भिंगा टाका. हा आपला कार्यकर्ता असला तर त्याच्या खात्यावर पैसे टाका. म्हणजे कर्जमाफीचे असो कोंडाळीचे असो, अहो राष्ट्रवादीचं सरकार असताना कोंबड्या मेल्याने ते पैसे दिले हो, आठवतं की तुम्हाला? तुमच्या जमिनी वाहून गेल्या, तुमच्या उभेपिक दुष्काळाने जळाले, ओल्या दुष्काळाने जळाले, तरी तुम्हाला सरकारने वाऱ्यावर सोडलं नाही. पवार साहेबांनी केंद्रातून मदत केली, राज्यातून अजित दादा, जयंत पाटील साहेब असतील, आर आर बाबा असतील, या सगळ्यांनी मदत गौरवीत आणि भरभरून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले. आणि त्याच्यामध्ये आपली निंदी कुठली होऊन जात होती? खताचा एखादा ठोस होऊन जात होता. यांच्या काळात तर हातच कोरडे व हातच थोडा मागता जाऊन आला लागली. खरं आहे का? कुठं आहे? एकाही बाजारावर कुठे खात्यात पैसे टाकत नाही. नोटबंदी केली, GST लागू केली, अनेक मुद्द्यांवर बोलल्यासारखं आहे. फक्त तुमच्यासारख्या युवकांची जबाबदारी आहे ठीक ठिकाणी त्यांचे भाग जसं खोटं बोलतात. आपल्याला खरं सांगायचंय, केलेल्या कामाचा आधार दाखले देऊन सांगायचंय. एवढीच मी कळकळीची विनंती करतो. 80-70 गावं राजदूतांनी सांगितलं की बूथ कमिट्या झाल्या. बूथ कमिट्या राहिलेल्या 180 गावामधून अजून निम्म्याच्या बूथ कमिट्या राहिलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेस ते गावात संपर्क करतील, स्थानिक कार्यकर्त्यांना फोन करतील, त्या त्या वेळेस आपण सगळ्यांनी हिरिरीने भाग घेऊन मी आज जिल्हाध्यक्षांची आणि प्रदेशाध्यक्षांची हिरिरी व्यक्त करतो की आज आम्ही फक्त 70-80 गावाच्याच कमिट्या देऊ शकतो. आम्हाला जर अजून 15 तारखेपर्यंत वेळ दिला तर या सगळ्या कमिट्या तुका राज पाटील सगळ्या तुमच्या वर्षावर सगळ्यांनी कंपनीच्या मंडळी 15 तारखेपर्यंत अभिषेक भाऊ 15 तारखेपर्यंत बूथ कमिटी आमच्या तालुका पूर्ण करून देईल असं तुम्ही या सगळ्यांच्या वतीने आमच्या वतीने आश्वासन देतो. पहिला दौरा महाराष्ट्र राज्याचा मी केला. कुठल्या जिल्ह्यात गेलो? 50 पोरं, 20 पोरं, 30 पोरं, 40 पोरं बैठकांना असायचे. सुरुवातीला तर मलाही सुधारत गाणं म्हणले अशा पद्धतीने आपण हे करणार आहे. राज्यभर जवळपास 150-200 तालुके मी फुललो. विद्यार्थ्यांचा अध्यक्ष असताना सबंध राज्याचे 4 दौरे मी पूर्ण केले. विद्यार्थ्यांशी बोलायला चालू केलं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला चालू केलं, त्यांच्या काय अडचणी कळत मार्ग दुष्काळ होता, 3-3 वर्षाचा दुष्काळ होता. तर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी जवळपास 21 मोर्चे महाराष्ट्रात आपण घेतले होते. मला आठवत असेल आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर देखील जवळपास 3-4 हजार पोरांचा मोर्चा आपण इथं 2 वर्षापूर्वी आपण तिथे घेतला होता. विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे विषय हातात घेतले, कृषी विद्यापीठांचे विषय हातात घेतले, यशवंतराव मुक्त विद्यापीठ असेल, आरोग्य विद्यापीठ विद्यापीठ असेल, सर्व स्तरातले विषय हातात घेऊन एक इश्यू बेस्ड मुद्दे घेऊन एक चळवळ आम्ही राज्यभर तयार केली. आणि एक दिवशी अचानक पवार साहेबांचा अजितदादांचा निरोपाला फोन आला. त्यावेळेस 900 शाखा मी स्वतः महाराष्ट्रभर फिरून महाविद्यालय तिथे राष्ट्र विद्यार्थी काँग्रेस 900 शाखेचं उद्घाटनाला मी स्वतः 4.5 महिने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आम्ही 1 शरद व्याख्यान मार केली. जे काम मी केलं त्याच्यावर नेतृत्वानं विश्वास टाकला. एक दिवशी अचानक पवार साहेबांचा दादांचा निरोप आला. मला मुंबईत भेटायला बोलवलं. कुठल्याही पदाची मागणी माझ्याकडनं नव्हती, मला त्याची काही अपेक्षा नव्हती. बोलावून घेऊन मला युवक संघटनेचे काम करण्याची, अध्यक्षपदी काम करण्याची संधी पक्षाने दिली. हे फक्त आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ शकतं हे आपल्याला. मी कोणालाही मागायला गेलो नव्हतं मला युवकचं अध्यक्षपद द्या म्हणून. मी केलेलं काम नेतृत्वाला पटलं. अनेक वेळेस त्यांनी त्याची जाहीर स्तुती आदरणीय साहेबांनी दादांनी केली आणि सामूहिक पद्धतीने आम्ही ते काम पुढे नेलं. असंख्य सहकारी आमच्या सोबत होते. उद्या आपल्यात बसलेल्या पैकी सुद्धा एखादा कार्यकर्ता उद्या महाराष्ट्राचा विद्यार्थीचा अध्यक्ष होऊ शकतो, युवकचा अध्यक्ष होऊ शकतो. पक्षाचा कार्यकर्ता हा विचारणं मानला गेलेला पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत चळवळ पुढे नेण्याची क्षमता ताकद त्याने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. दिवस असे बरे वाईट येत असतात, त्याची फारशी चिंता करायची नसती. आणि म्हणून आपल्याला जर इथं परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. लोकांच्या प्रश्नावर आपल्याला संघर्ष उभा करावा लागेल आणि आपल्याला संघटनेची बातमी करावी लागेल. विरोधक ताकदा ताकदावर असं बचले असं मला माहित नाही. तुम्ही ठरवलं तर
करण्याची ताकद ही निश्चित पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, हा आत्मविश्वास मला दिसतो. आणि म्हणून गावगावी तुम्ही फिरलं पाहिजे, आपल्या युवक संघटनेचे पदाधिकारी असतील, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी असतील, सगळीकडे तुम्ही युवक संघटनेच्या विद्यार्थी संघटनेच्या शाखेचं जाळं तयार करा, या बूथ कमिट्या तुम्ही पूर्ण करा. सोशल मीडिया सुद्धा एक अनन्यसाधारण स्वरूपाचा महत्वाचा घटक झालाय, त्या सोशल मीडियाचं देखील गावगावी तुम्ही एक नेटवर्क उभं करा. प्रत्येक तालुक्यामध्ये 12-15 हजार विद्यार्थी मतदार असतात. आज काय विद्यार्थी वर्गाची अवस्था आहे, 3-3 वर्ष झाली त्या विद्यार्थी वर्गाला शिष्यवृत्ती नाहीये. कसं काय बहुजन समाजातला विद्यार्थी शिक्षण घेणार, कसं काय तो स्वतःचं स्वतःच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, आणि असे असंख्य प्रश्न असतात माझ्या समोर उभे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत UPSC MPSC या राज्यामध्ये 1,77,000 MPSC जागा रिकाम्या आहेत. 14 लाख मुलं परीक्षा देत आहेत आणि या शासनानं केवळ फक्त 400 जागा गेल्या 4 वर्षामध्ये काढल्या. मध्यंतरी घोषणा केली की 36,000 शासकीय भरती आम्ही करणार आहे. म्हणून तो जिया तुम्ही वाचला असेल मला माहित नाही किंवा तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती आली की नाही, शासकीय भरती नाही मित्रांनो, 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर तुम्हाला ते घेणार आहे. सांगतानी सांगताय शासकीय भरती आम्ही करतोय. 5 वर्षानंतर ते बोलला तर घेण्याची वेळ आहे, कोण नोकरी देणार वयाच्या 35-40 वर्षी. मी हे बोलतोय एवढं करताय कारण मी मराठवाड्यात फिरलो, विदर्भात फिरलो, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात फिरलो. अतिशय दयनीय परिस्थिती आहे तरुण वर्गाची, केवीवारी परिस्थिती आहे, आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याला संघर्ष उभा करावा लागेल कारण आपण विरोधी पक्षात काम करतोय. आपले नेते विधिमंडळात संघर्ष करतात, अजितदादा करतात, मुंडे साहेब करतात, जयंत पाटील साहेब करतात, शशिकांत शिंदे साहेब करतात, पण संघटना म्हणून आपलं काम काय आहे, कशासाठी विद्यार्थी काँग्रेस आपल्याला पाहिजे, कशासाठी म्हणून आपल्याला युवक काँग्रेस पाहिजे, आपलं नाव आपलं पद त्या फक्त व्हिजिटिंग कार्ड पुरता मर्यादित पाहिजे की नाही याचं सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे. युवक काँग्रेसच्या महिन्याच्या महिन्याला बैठका व्हाव्या, त्या बैठकीत आपले जे काही निर्णय होतील ते निर्णयाची अंमलबजावणी महिन्याभरात झाली की नाही त्याचा आढावा पुढच्या बैठकीत घेऊन पुढची बैठक तुम्ही सुरू करा. संघटन बळकट करा, ताकदीचे मोर्चे आंदोलन उपोषण तुम्ही करा, संघटना बळकट करा. या परिसरात घड्याळाचा गजर झाला पाहिजे आणि बूथ कमिट्या हा सत्तेचा 100% राजमार्ग आहे. तुम्हाला सांगतो तुम्हाला असं वाटत असत की काय बाबा हे आले मास्टर बघताय ज्या ज्या मागतील कुठेतरी सिस्टम कोणते टाकून देतील पुढं काय. प्रत्येक बूथवर जर आपण 5 महिला 5-7 सिनियर नागरिक 15 तरुण तो खरं हा नारा आपला मजबूत 50-50 ते जळगावकडे जरा 10 दिवस झाले कसं काय झालं मला माहिती नाही. हरकत नाही, काम चांगल्या पद्धतीने चाललंय, पुढं घ्यायची खात्री सुद्धा मला आहे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणत नाही. मध्ये 1-50 घेऊन अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय. गावात साधारणतः काय 800-1,000 असतील, आपल्या बूथच्या 25 कार्यकर्त्यांनी जर एक प्रत्येकी 10-10 कुटुंबाची 5-5 कुटुंबाची जरी जबाबदारी घेतली, त्यांच्या संपर्कात राहण्याचा जरी निर्णय घेतला, त्यांच्या सुखदुःखात जरी तुम्ही सहभागी झाले, वेळोवेळी त्यांना कुठे मदत पाहिजे असेल ती तुम्ही करण्याची भूमिका दाखवली. या बूथ कमिट्यांमध्ये गरुड साहेब यांच्या सर्व समाजातली सर्व स्तरातली मुलं तुम्ही घ्या. गावात सार्वजनिक स्वरूपात काम करणारी चांगला संपर्क असणारी मुलं घ्या, आमच्या महिला भगिनींना घ्या, काही ज्येष्ठ यांच्यातले मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना घ्या. एक सर्व कशाने एक सर्व समावेशक पद्धतीची जर बूथ कमिट्या तुम्ही तयार करा, त्या तयार केल्यानंतर त्यांना आपण ट्रेनिंग देण्याची भूमिका पक्षाकडनं निश्चित पद्धतीने घेऊ. जयंत पाटील साहेब देखील लवकरच आपल्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्याचा राजीनामा देखील येणार आहे. सोशल मीडियाचे ट्रेनिंग कॅम्प आपल्या जामनेरमध्ये घेऊ, बूथ कमिटीचे ट्रेनिंग कॅम्प, सोशल मीडियाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सांगतो. आज देशातल्या सोशल मीडियाच्या जीवावर 1,14,000 मोदी प्रदेश शासन सत्तेत आलं. तरुणांची माती भडकवली, आपल्या नेतृत्वाविषयी अपप्रचार केला, 100 वेळेस ते खोटं 100 वेळेस सांगायला लागले ते खरं वाटायला लागलं, तशी जी परिस्थिती असते ती परिस्थिती त्यांनी तयार केली. आज 90% तरुण वर्ग सोशल मीडियावर अवेलेबल आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इतर सोशल मीडियाची माध्यम असतील त्याचा वापर आपल्याला सकारात्मक दृष्टीने करायचा आहे. त्यांनी जे केलं आपले बदनामी करायचे आपल्या अंगावर येण्याची भूमिका त्यांनी ठेवली, कारण त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. आपलं तसं नाही, आपण पवारसाहेबांच्या सुसंस्कृत विचारांचे वारसदार आहोत. कुठल्याही गोष्टीचं आक्रमक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचं विश्लेषण करणारे
उत्तर मी ज्या ज्या वेळेस पवारसाहेबांना दादा संघटनेतून लिहिलं जाईल तर ती भूमिका युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी या निमित्तानं अपेक्षा. आणि म्हणून या सगळ्या पद्धतीने तुम्ही काम चालू करा, संघटना बळकट करा, उठ्यामिठ्या करा, संघर्ष चालू ठेवा. लवकरच आपण तुमची तयारी असेल तर अजित दादा बोलून एखादा मोठा मेळावा आपण या नांदेडच्या परिसरात निश्चित पद्धतीने जबाबदारी हा शब्द तुम्हाला माझी वेळोवेळी आपल्या संपर्कात राहील. पुन्हा एकदा सांगतो की काय परिस्थितीत आपण काम करताय याची कल्पना मला निश्चित पद्धतीने कधी माझ्याप्रणे आपण मला बोलवाल काही, माझ्याप्रणे काही तुम्हाला कधी संघटना होऊन काही घरातलं होऊन काही करू शकत असेल तर निश्चित पद्धतीने मी ते आपल्यासाठी करेल, आपल्यासाठी उपलब्ध राहील हा शब्द या निमित्तानं देतो. बूथ कमिटीला पूर्ण करा, पुन्हा त्या कोण विषयाकडे येतो शेवटी त्याच्यासाठी म्हणून हा दरवाजा आपण आखलाय. त्या बूथ कमिटीला पूर्ण करा, ट्रेनिंग आपण लवकरच आयोजित करू. मोठ्या संख्येनं आपण सर्वजण इथं जमला, माझं स्वागत केलं, मनापासून सर्वजणांचे आभार मानतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.